आपली सही हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आपल्या सुप्त आणि उघड मनोवृत्तीनुसार आपली सही असते असंही सांगण्यात येतं. प्रत्येकाची मनोवृत्ती वेगवेगळी असते आणि म्हणूनच सही सुद्धा वेगळी असते. दोन व्यक्तींच्या सह्या एकसारख्या कधीही नसतात आणि अगदी कॉपी केली तरी हुबेहूब सही करणं फार कठीण गोष्ट असते. त्यामुळेच तर आज जगभरात सही ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक ओळख आहे. एखाद्याच्या सहीवरून त्या व्यक्तीविषयी त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीविषयी बरंच काही सांगता येतं असं म्हटलं जातं. मग तुमची सही नक्की काय सांगते? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एखाद्याची सही गिचमीड असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही क्लिष्ट आणि लपवाछपवी करणारा असतो असं म्हटलं जातं. पण त्या उलट ज्याची सही स्पष्ट असते, बऱ्यापैकी वाचता येणारी असते, ती व्यक्ती पारदर्शक स्वभावाची असते यात काही शंका नाही. तुमच्या सही मध्ये दोष असतील आणि तुम्ही ते काढून टाकले, सही योग्य प्रकारे केली, तर तुमच्या मनोवृत्तीतही नक्कीच बदल होतो असं तज्ञांचं मत आहे. योग्य प्रकारे केलेल्या सहीमुळे तुमच्या प्रगतीला हातभार लागतो. या उलट चुकीच्या पद्धतीने केलेली सही तुम्हाला अडचणीत आणू शकते. आपल्याकडे सही मध्ये बदल करायचा सल्ला देणारे अनेक जण बऱ्याचदा चुकीचा सल्ला देतात. म्हणजे सही वरती चढत जाणारी तिरपी असावी किंवा तिच्या खाली आडवी रेष असावी, त्या रेषेखाली दोन टिंब द्यावीत इत्यादी. अशा सल्ल्यांमुळे अलीकडे या प्रकारच्या सह्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारे सह्या करणं सगळ्यांसाठी फायदेशीर ठरतं असं नाही. जसं एखादी व्यक्ती हेकेखोर ठाम मनोवृत्तीची असेल आणि ती व्यक्ती आपल्या सहीला अंडरलाईन देत असेल किंवा पुढे टिंब देत असेल, तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. या उलट एखादी व्यक्ती चंचल स्वभावाची असेल आणि तिने सहीला अंडरलाईन दिली तर त्या व्यक्तीला नक्कीच या गोष्टीचा फायदा होतो. तिरपी वर चढत जाणारी सही सरसकट सगळ्यांना चांगली ठरेल असं नाही. जास्त तिरपी सही तुम्हाला अडचणीत सुद्धा आणू शकते. तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच तुमच्या सही मध्ये मोठे दोष असणार असंही सांगण्यात येतं. चुकीच्या पद्धतीने केलेली सही ही तुमच्या यशात अडथळा ठरू शकते, पण बऱ्याचदा याबद्दल आपल्याला नीटशी माहिती नसते. ज्यांना खूप मोठ्या समस्या असतात, सतत अपयश येतं, काम होत नाहीत, आर्थिक फटके बसतात, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, कुणाशी पटत नाही, कौटुंबिक जीवनात सतत कलह होत राहतो, अशी परिस्थिती असेल तर एकदा तुमची सही तज्ञांकडून तपासून घ्या. गिचमीड सही असेल तर ती त्या व्यक्तीला अनावश्यक गुप्तता बाळगणारी बनवते. अशा व्यक्तीला मोठे अडथळे येऊ शकतात. सहीवर काट मारली असेल, सही खोडल्यासारखी असेल, तर अशी व्यक्ती स्वतःच स्वतःचे नुकसान करणारी असते. अशा व्यक्तीला डिप्रेशन सुद्धा पटकन येऊ शकतं. सहीचा शेवट खाली उतरणारा असेल तर त्याचे खूप मोठे नुकसान होत राहते. सहीच्या शेवटी मागे येणारी अंडरलाईन ओढली तर अशी व्यक्ती भूतकाळातील दुःखद घटनांचे ओझे घेऊन जगत असते. अशा व्यक्तीलाही सातत्याने विविध प्रकारच्या समस्या येत राहतात. सहीच्या वरच्या भागात अक्षरांची टोकं मागच्या दिशेला झेपावत असतील तर अशा व्यक्तीला लपवाछपवी करण्याची सवय असू शकते. काही लोक आपल्या सहीची सुरुवात वर्तुळाकारातून करतात किंवा सहीच्या पहिल्या अक्षराभोवती वर्तुळ काढून मग पुढे जातात. अशा व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत अडकून पडतात ज्यातून बाहेर पडणं त्यांना अवघड होऊ शकतं. उतरती सही त्या व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख उतरता ठेवते. मोठी अंडरलाईन त्या व्यक्तीला अनावश्यकरित्या ठाम ठेवते. अशा ठामपणामुळे त्या व्यक्तीचे व्यवहार आणि नातेसंबंध बिघडतात. सही स्पष्ट नसणं, सहीमध्ये आपल्या नावापेक्षा आडनावाला महत्व देणं किंवा केवळ इनिशियल्सची सही करणं, गोष्टी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात बाधक ठरतात. सहीचा बेस वरखाली असणं, एका लेवलमध्ये नसणं ही गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यात डळमळीतपणा आणते, अस्थिरता निर्माण करते. सहीची सुरुवात मोठी असेल आणि सही जसजशी पुढे जाते तसतशी अक्षरं लहान होत गेली असतील तर ती व्यक्ती आरंभशूर असते. तुमच्या सहीमध्ये या दोषांपैकी कोणताही दोष असेल तर तो लगेच काढून टाका, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या समस्या निश्चितच सुटतील असंही म्हटलं जातं. तुमच्या सहीमध्ये दोष असतील तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन सहीमध्ये योग्य ते बदल करायला हवेत.
सही कुठेही कारण नसताना मागच्या दिशेला जाणे, खालच्या दिशेला झेपवणे हे प्रकार व्यक्तीला अतिशय नुकसानकारक ठरतात हे मघाशीच मी तुम्हाला सांगितलं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली, श्रीदेवी यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या सहीमध्ये देखील शेवटच्या भागात याच प्रकारचे स्ट्रोक्स दिसतात. ॲडॉल्फ हिटलरची सही पहा, ही खाली उतरत जाणारी सही आहे. या सहीमध्ये त्याचा डाऊनफॉल दिसून येतो. प्रमुख प्रश्न उभा राहतो की मग सही नक्की कशी असावी. आदर्श सही ही स्पष्ट परंतु कलात्मक, आकर्षक आणि वळणदार असते. या सहीमध्ये गिचमिडपणा अजिबात नसतो. ही सही पुढे पुढे जाणारी असते. तिच्यात उगीच मागच्या दिशेला येणं हा प्रकार नसतो. या सहीचे कोणतेही अक्षर कारण नसताना खालच्या वरच्या दिशेला झेपावत नाही. या सहीमध्ये क्रॉस किंवा फुली किंवा खडाखोड असे प्रकार नसतात. आदर्श सहीचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिची सही ही कमीत कमी दोष असणारी आहे. पूर्णपणे निर्दोष अशी सही सापडणं अवघडच आहे, पण यशस्वी लोकांच्या सहीमध्ये फारसे दोष नसतात. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.